नमस्कार, मी गीता दास। आज आपण बगरीपासून दसम्याचे पीठ कसं बनवायचं हे बघू। हे पीठ एका असं जर बनलं ना तर एक महिना राहतं हे पीठ। हे आम्ही बगर साफ करून घेतली 3 चिपटे। आमच्या इकडं 3 चिपटे म्हणजे 3 जे छोटं माप असतं का आपलं त्याला चिपटं म्हणतात। 3 चिपटे बगर घेतली। आता आपल्याला ही मिक्सरमध्ये भरडायची। मी दाखवते तुम्हाला भरडिलेली बगर कशी होती ती। आपण बगर भरडून घेतली बघा, हिला थोडंसं फुकून बघायचं मग कळतं की बगर किती, तांदूळ किती। अगर जास्त बगर राहिली तर ह्याला आपण डबल फिरवायचं। आता आपण सगळी बगर भरडू आणि फाटकारून घेऊ, मग तुम्हाला दाखवते मी पुढची प्रोसिजर कशी असते ती। तुम्ही 1-1.5 महिना जर हे पीठ ठेवलं ना तरी काहीच होणार नाही ह्याला। बघा आता अशी पाकडायची सुपानी। तुम्हाला जर ह्यात वाटलं ना की जास्त बगर आहे तर हे डबल मिक्सरला फिरून घ्या। आता बघा आपण बगर भरडून घेतली आणि पाकडून पण घेतली। आता आपण ह्याच्यात आता बघा 2 चिपटे तांदूळ पडले होते आपले आणि आपण 1 ग्लास शाबुदाणा भाजून टाकलाय। बघा किती मस्त फुगलाय। आता मी ह्याची चक्की कशी आमच्या इथं दळायची दाखवते आणि पीठ कसं येतं हे पण दाखवते। बघा ही चक्की दळायची आणि कशी दळते कसा पीठ येतं ना हे मी तुला मला दुसरा व्हिडिओ अपलोड करते लगेच। ह्याच्या पाठीमागंच दोन्ही व्हिडिओ आगमाग मी अपलोड करते ना काही दळलेलं पीठही। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अगर आमचे भगरीची तरीका तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।